नमस्कार मित्रांनो, नवीन वर्षाचा सर्वात पहिला सण म्हणजे मकर संक्रांत व मकर संक्रांतीच्या अगोदर पहिला सण येतो तो म्हणजे भोगी। महाराष्ट्रामध्ये भोगी या सणाला विशेष असे महत्व आहे कारण हा सण मुख्यतः महिलांचा असून यामध्ये महिलांचा सक्रिय सहभाग असतो। आज आपण या माहितीमध्ये भोगी म्हणजे काय, भोगी हा सण का साजरा केला जातो, तसेच भोगी हा सण कसा साजरा केला जातो याबद्दल थोडक्यात मराठी मध्ये माहिती सांगणार आहोत। भोगी सण कधी आहे? 2023 मध्ये भोगी हा सण 14 जानेवारी 2023 रोजी साजरा करण्यात येणार असून मुख्यतः सण सकाळी साजरा केला जातो। भोगी या सणाला महाराष्ट्रात विशेष महत्व आहे। महाराष्ट्रामध्ये भोगीच्या दिवशी भोगीची भाजी करून खाल्ली जाते व इतरांनाही दिली जाते। मराठवाड्यात भोगी या सणाला भोगीची भाजी प्रसिद्ध असून या भोगीच्या भाजीला खेंगते असेही म्हटले जाते। भोगी म्हणजे काय? भोगी म्हणजे आनंद घेणारा व उपभोगणारा। या दिवशी आपण सर्वांनी आनंदी राहून व इतरांच्या आनंदामध्ये सहभागी होऊन हा सण साजरा करावा असा या भोगी सणाचा अर्थ आहे। तसेच भोगीचा दुसरा सुद्धा अर्थ असा आहे की भोगी म्हणजे भोग। आपण देवाला जेवण्यापूर्वी नैवेद्य देतो त्याला भोग असे म्हटले जाते। भोगी देणे म्हणजे काय? या दिवशी आपण देवाला किंवा आपल्या प्रियजनांना म्हणजेच सवासिनींना विशिष्ट असे पदार्थ जेवायला बोलवून त्यांना जेवू घालतो किंवा शक्य नसल्यास ते पदार्थ घरी देतो त्यालाच भोगी देणे असे म्हटले जाते। भोगी सण कसा साजरा केला जातो? भोगी या सणाच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून नवीन कपडे घालून विविध अलंकार परिधान करून दाराबोवती छान रांगोळी काढावी। या सणाच्या दिवशी भोगी हा सण आनंदात साजरा करतात। भोगी का साजरी करतात? या दिवशी इंद्राची पूजा केली जाते कारण इंद्रदेवाने पृथ्वीवर उदंत खूप सारे पीक पिकावे म्हणून प्रार्थना केली होती अशी आख्यायिका आहे। त्यामुळे त्यावर्षी शेतामध्ये खूप सारे पीक पिकले होते, असेच पीक वर्षानुवर्ष यावे म्हणून भोगीच्या दिवशी हीच प्रार्थना सर्व शेतकरी बंधू इंद्रदेवाला प्रार्थना करतात। काही राज्यांमध्ये लहान होळी पेटून यामध्ये वस्तूंचे आहुती दिली जाते। जानेवारी महिन्यात सर्व प्रकारच्या भाज्या व सर्व पीक बहरलेले असते त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा विसावा मिळतो। त्यामुळे शेतकरी भोगीची भाजी आणि बाजाराची भाकरी खाऊन उबदार प्रेमाचा अनुभव घेत असतो आणि त्यामुळे पुन्हा वर्षभरात शेतात काम करण्यास तो सज्ज होतो।